नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात 101 सुवासिनींच्या हस्ते गणेशोत्सव साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी आर्या आंबेकरांची गायन सेवा. पुण्यातील भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन. आणि 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची किमया, तांदळाच्या 1.5 लाख दाण्यांवर रामनाम. आता बातम्या सविस्तराने. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज गणेश जयंतीनिमित्त 101 सुवासिनींच्या हस्ते गणेश जन्मसोहळा पार पडला. अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात महिला गणेश भक्तांनी दुपारी 12 वाजता पाळणा हलवून दिमागदारपणे हा गणेश जन्मसोहळा पार पडलाय. आज गणेश जन्मोत्सव समारोह या मंदिर में मनाया जा रहा है. सुबह 4 बजे प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर का स्वराभिषेक यहाँ संपन्न हुआ. उसके बाद में गणेश जी का गणेश याग संपन्न हुआ और अभी 101 महिलाओं के द्वारा गणेश जन्म का जो कार्यक्रम है वो अभी संपन्न हुआ. बहुत ही मंगलमय वातावरण इस पूरे मंदिर में आपको दिखाई देगा. पूरा मंदिर फूलों से सजाया गया है. मंदिर के सभा मंडप का जो छत है वो गणेश जी के विभिन्न कलाओं द्वारा सुशोभित किया गया है. 2 दिन पहले ही गणेश जी का जो परिवार है, देवी महाबुद्धि, देवी महासिद्धि, उनके पुत्र श्री लक्ष्य, श्री लाभ और क्षेत्रपाल श्री नग्न भैरव महाराज जी की यहाँ प्रतिष्ठापना हुई और सभी गणेश जी के दर्शन के लिए जो भक्त लोग आते हैं उनको गणेश जी के परिवार का आशीर्वाद अभी यहाँ से प्राप्त हो सकता है. आज बहुत ही गणेश जन्म का एक मंगलमय पावन अवसर है और भक्त लोग गणेश जी का दर्शन करने हेतु बहुत बड़ी संख्या में यहाँ उपस्थित है और बहुत ही आनंद उनके चेहरे पे गणेश जी का दर्शन का दिख रहा है. आप सभी को गणेश जी की दर्शन के लिए निमंत्रण और ये आग्रह का निमंत्रण. धन्यवाद. आज गणेश जयंती निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गायिका लिटल चॅम्प्स आर्या आंबेकर हिने आपले गायन सेवा सादर केली. पहाटे 4 ते 6 वेळेत आर्या आंबेकर हिने आपली गायन सेवा सादर केली. यावेळी तिने विविध भक्तिगीत सादर केले. भावना आता तर व्यक्त न करता येण्यासारख्या आहेत, कारण मी पुण्याची आहे त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या इथेच्या दर्शनाला मी इतकी ताणी असल्यापासून येते. मला आठवतं आहे, आई मला सांगते की मी जन्मल्या मला बाप्पाच्या पायाशी आणलं होतं तेव्हापासून मी दर्शनाला येते आहे. दर गणपती काहीही काही 10वी असो 12वी असो, मी जे काही नवी गाणी रेकॉर्ड केली, जे सिनेमात काम केलं, सगळ्याच्या आधी मी पहिले दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला येते. आणि आज इथे सेवा सादर करताना आत्ता मला काही शब्दात व्यक्त करता येत नाही आहे, इतकं मला भरून येत आहे. गणेश जयंतीनिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा मागे गणेश जयंतीचा उत्सव हा अत्यंत आनंदानं सुरू झाला. सकाळी पहाटे 3 वाजता श्रींचं मंदिर हे दर्शनाकरता खुलं झालं असून 4 वाजता आर्या आंबेकर यांच्या
गायनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता 7 वाजता स्त्रींची जी रोजची आरती असते ती आरती होईल. त्यानंतर गणेशयागाचा जो कार्यक्रम आहे तो गणेशयाग होईल. 12 वाजता स्त्रींचा गणेश जन्म जो आहे त्या गणेश जन्माचा कार्यक्रम हा पार पडेल. त्यानंतर दिवसभर दर्शनाकरता भक्तांना हे दर्शन मिळावं म्हणून या सगळ्या व्यवस्था खुल्या राहतील. उद्या या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज आपण अत्यंत कल्पकतेनं पुण्यातील सुप्रसिद्ध फ्लावरिस्ट सरपले बंधू यांनी अत्यंत कल्पकतेनं हे मंदिर फुलांनी सजवलं असून त्याला पुणे शहरातील मारणे इलेक्ट्रिकल व वायकर बंधू यांनी विद्युत रोषणाई केलेली आहे. आपल्या पुण्यातील भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचाच्या पुढाकाराने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारी गाव जत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा इंद्रायणी थडी भरवण्यात येणार आहे. दिनांक 31 जानेवारी व 1 आणि 2 फेब्रुवारी 2020 रोजी 4 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेस ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. विशेष म्हणजे ही जत्रा सर्वांसाठी विनामूल्य आहे. यामध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती रामायणवर आधारित महाराष्ट्रातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो धर्मवीर संभाजी महाराज यांची पूर्णाकृती पुतळा ग्राम संस्कृती गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन शस्त्र प्रदर्शन मर्दानी खेळ स्वरक्षणाचे धडे पारंपरिक नृत्य स्पर्धा अशा विविध माध्यमातून आधुनिकतेच्या काळात पारंपरिकता आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या वर्षीचा जो मला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे यावर्षी आम्ही जरा थोडं महिलांच्या दृष्टीनं अजून काही चांगलं करता येईल. माझ्या सर्व माता भगिनीत आल्यानंतर त्या ज्या उद्देशाने आल्या त्यांचा तो उद्देश साध्य झाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची सुरक्षितता राहिली पाहिजे आणि त्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहताना स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. त्याचे ट्रेनिंग आहे. त्यांची केलेल्या वस्तूचं मार्केटिंग करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा महाराष्ट्र इंग्रज. प्रत्येकाला काही ना काही करण्याचा छंद असतो. हा छंद मनापासून जोपासल्यास माणसाची ओळख निर्माण होते. भोसरीतील दिघीमधील 15 वर्षीय आकाश बाजदाने यांनी एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे. त्याने त्याच्या छंदातून लाखो तांदळाच्या दाण्यावर राम लिहिण्याचा एक नवीन विक्रम केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दिघीमध्ये राहणाऱ्या आकाशने दुर्बिणीशिवाय तांदळावर विविध रंगांमध्ये रामनाम लिहिले आहे. 2 महिन्यामध्ये 1.5 लाख दाण्यांवर त्याने राम लिखित नवीन विक्रम केला आहे. यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाले. मला हे मेडल हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधून भेटलेलं आहे व इनक्रेडिबल बुक ऑफ वर्ल्ड माझी नोंद झालेली आहे. तर मी राम हा शब्द 150,000 वेळा तांदळाच्या दाण्यावर लिहिलेला आहे. यासाठी माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिले व त्यांनी थोडी मदत केली. जेव्हा मला टाइम भेटायचा तेव्हा मी ते राम हा शब्द लिहिण्यासाठी बसायचो. बजदने हे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. आकाशचे वडील गजानन हे सध्या नोकरीनिमित्त भोसरीमध्ये राहतात. वडिलांकडून त्याला प्रोत्साहन मिळाले आहे. गजानन यांनी देखील असे कित्येक अशक्य वाटणारे विक्रम केले आहेत. या विक्रमानंतर वंदे मातरम आणि राष्ट्रगीत तांदळावर लिहिण्याचा त्यांचा मानस आहे. मी रोज शाळेत जातो आणि शाळेचा अभ्यास संपल्यानंतर 12 रंगांमध्ये राम नाम नाव तांदळाच्या दाण्यावर लिहिले आहे. माझ्या मुलाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने मला त्याचा सार्थ अभिमान आहे. माझा मुलगा आहे आकाश. त्याने आजपर्यंत 150,000 तांदळावरती राम हा शब्द लिहिलेला आहे. गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून तो हा उपक्रम राबवतोय आणि त्याला सपोर्ट करतोय. मी कशाप्रकारे लिहायचं आहे कशाप्रकारे तांदूळ हातात पकडायचे आणि लगभग गेल्या 2.5 महिन्यापासून 150,000 तांदळावरती राम हा शब्द त्याने वेगवेगळ्या कलरमध्ये 12 कलरमध्ये लिहिलेला असून त्याला गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने.
प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। स्नूकर या खेळामध्ये खरं तर कौशल्य कसब असावे लागते, पण हे आव्हान स्वीकारत पुण्यातील बिलियर्ड्स आणि स्नूकर या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले। यामध्ये 6 खेळाडूंनी भाग नोंदवलाय। अनंत मेहता चेन्नईच्या सी बालाजी, पंजाबचा हरविंदर सिंग, कर्नाटकचा शशी कुलकर्णी, साताऱ्याचा शयान शेट्टी आणि मध्य प्रदेशचा उदित राय याचा समावेश आहे। शयान शेट्टीने आपला लहानपणीच हात गमावला, परंतु स्नूकर खेळाची आवड असल्याने त्याने यावर मात करत या स्पर्धेत भाग घेतलाय। पर या खेळात संयम, एकाग्रता याची कसोटी लागते। सहसा जे शरीराने विकलांग असतात त्यांना यासाठी विशेष सराव करावा लागतो, तरच हा खेळ खेळू शकतात। 1988 पर्यंत पॅरा स्नूकर स्पर्धा ही पॅरालिम्पिक्स मध्ये झाली होती। मधल्या काळात ही स्पर्धा घेणे बंद केल्याने अशा पॅरा स्नूकर्सना व्यासपीठ मिळत नव्हते, परंतु बिलियर्ड्स अँड स्नूकर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे पॅरा स्नूकर खेळाडूंसाठी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने या 6 खेळाडूंना आता पुन्हा आपले कसब दाखवायला मिळणार असल्याने त्यांना खूप आनंद झाल्याचे ते व्यक्त करतात। ऍक्च्युअली स्नूकर खेळायला सुरुवात केली 2004 पासून। कॉलेज डेजमध्ये मित्र जेव्हा स्नूकर खेळायला जायचे तेव्हा त्यांच्यासोबत जायचो आणि फक्त बघत बसायचो, पण जेव्हा त्यांचा गेम बघता बघता, ॲक्च्युअली कसं खेळतात सगळे फ्रेंड्स ते बघता बघता, मी फक्त जेव्हा सुरुवात केली खेळायला तर 2-3 शॉट्स शिकायचो दररोज ते खेळत असताना, पण एकदा जी सवय लागली त्या कुशनला क्यू ठेवून शॉट्स मारायची जी प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर जी सवय लागली पूलमधून, पूलवरून डिरेक्टली 2-3 महिने तर स्नूकरमध्ये शिफ्ट ओव्हर केलं। स्नूकर जी सुरुवात केली तेव्हा इंजिनिअरिंग डेजच्या दरम्यान खूप प्रॅक्टिस केलं होतं तेव्हा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग संपल्यानंतर जेव्हा पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा सगळे फ्रेंड्स आले होते तिथले, लोकल फ्रेंड्स, इथले पुणे रँकिंग टुर्नामेंट चालू होते इथेच PYC मध्येच, तर सगळे फ्रेंड्स आले होते खेळायला। मग झालं काय, माझी एंट्री तेव्हा दिली नव्हती, पण अचानकच लास्ट मिनिटला माझी एंट्री तेव्हा देण्यात आली आणि पहिलीच मॅच अनएक्सपेक्टेडली मी स्ट्रेट टू जिंकलो तेव्हा। तर अख्ख्या असोसिएशननी, PYC आणि डेक्कन जिमखानाच्या असोसिएशनने मिळून एवढं एक्सपोजर दिलं होतं तेव्हा, माझ्या तेव्हा मिळाला की गेम अजून इम्प्रूव्ह करायचा स्कोप वाढला आणि त्याच्यामुळे बरेच इव्हेंट्समध्ये पुण्यामध्ये प्रत्येक क्लबमध्ये पार्टिसिपेट करायचो प्रत्येक इव्हेंटमध्ये, त्याच्यामुळे एवढं चांगलं एक्सपोजर भेटलं। पण तेव्हा मनात एक विचार होता की डिसेबल्ड लोक जितकी स्नूकर खेळतात त्यांच्यासाठी ॲक्च्युली एक इव्हेंट का नाही आहे। ॲक्च्युली बघायला गेलं तर युरोप किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये ऑलरेडी एक बोर्ड एस्टॅब्लिश केलेलं आहे वर्ल्ड डिसेबिलिटी अँड स्नूकर फेडरेशन नावाने, तर ते दरवर्षी जवळपास 10-15 इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात जे ओपन टुर्नामेंट असतात, अख्ख्या जगात कुठलेही डिसेबल्ड प्लेयर्स येऊन पार्टिसिपेट करू शकतात। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली की याच शाळेतून संशोधक विद्यार्थी घडतो हे सिद्ध करून दाखवले जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी येथील शाळेतील 6वी शिकणाऱ्या वेदांतने। चला तर पाहूया स्पेशल रिपोर्ट। शिरूर तालुक्यातील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारा वेदांत हा लहानपणापासूनच वेगवेगळे प्रयोग करण्यात तरबेज असताना त्याच्यातील या कलेला शिक्षकांनी प्रोत्साहन दिले आणि वेदांतही या प्रयोगात यशस्वी होऊन लाईफाय तंत्रज्ञान तयार केले। मोबाईलमधून लाईट बाहेर पडून गाणे वाजण्याचा हा प्रयोग यशस्वी केलाय। इंटरनेटच्या युगात सध्या रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून वायफाय सुविधा दिली जाते, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वेदांतने लाईफाय हे तंत्रज्ञान करण्यासाठी लाईटच्या सिग्नलचा वापर केलाय। त्यातून मानवी जीवाला कोणताही धोका निर्माण होत नसल्याने वेदांतने सांगितलंय। लाईफ हे करण्यासाठी मी एक LED घेतली, त्या LED ला सप्लाय 3.6 व्होल्ट आहे आणि एक ऑडिओ जॅक घेतला, तो मोबाईलमध्ये लावल्यानंतर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनं सोलर नेटवर्क लाईट करतो, हा सोलर प्लेट 3.6 व्होल्टचा आहे, याला जिथं स्पीकरचे ऑक्स केबल असतील त्याला जे मी सोलर लावलेला आहे, त्यामुळं हे जे याचे लाईटचे सिग्नल्स आहेत ते याच्यावरकडून गाणं चालतं याच्यावर। वायफायमध्ये जसे रेडिओ सिग्नलचा यूज केला जातो तसं लाईफायमध्ये लाईटच्या सिग्नलचा यूज केला जातो, वायफायमध्ये रेडिओ सिग्नलचा यूज केला जातो, त्यामुळं त्याच्यातून रेडिएशन्स निघतात ते हार्मफुल आहे ह्युमनसाठी, त्यामुळं हे लाईफायमध्ये लाईटच्या सिग्नलचा यूज केला जातो, त्यामुळं ते म्हणजे माणसांसाठी हार्मफुल नाही। तर हे लाईफाय आहे ना ते आपण पाण्याच्या खाली वापरू शकतो, परत लाईफायला जे स्पीड मिळतं ते 240 GBPS पर्यंत असतं आणि वायफायमध्ये त्याच्यापेक्षा कमी स्पीड मिळतं। Thank you.
चल वेदांत लहानपणापासूनच शाळेचे धडे गिरवत असताना संशोधनाकडे जास्त भर देत होता, मात्र त्याच्या संशोधनाच्या कलेला वाव मिळत नव्हता. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर वेदांतच्या संशोधनाच्या कलेला शिक्षकांच्या मदतीची जोड मिळाली. वेदांतच्या संशोधनातून वायफाय पेक्षाही प्रभावी लायफाय तयार करण्यात यशस्वी वाटचाल सुरू झाली. कमी खर्चातून मानवी जीवाला कुठलाही धोका न होणारा लायफाय जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेल्या शाळेसह शिक्षकांनी वेदांतचे आभार मानले. मी लायफाय बनवण्यासाठी एक सोलर प्लेट, एक वायर्ड स्पीकर, परत एक LED आणि एक बॅटरीचा यूज केलेला आहे. बॅटरीची एक वायर ऑक्स केबलला जोडून, त्या दोन वायर आहेत त्या सोलरला लाईटला जोडलेले आहेत. आणि जिथं स्पीकरचं ऑक्स केबल लागते त्या ऑक्स केबल कट करून तिथं मी सोलर लावलेलं आहे. आणि जर आपण ऑक्स केबल मोबाईलमध्ये लावली तर ती LED चालू होती आणि LED आहे ना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी लाईट बाहेर पडते आणि ती लाईट सोलर कॅप्चर करतो आणि तिथं स्पीकरमध्ये गाणं वाजतं. लहान वयातच विद्यार्थी संशोधक बनण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असताना मात्र त्यांच्या या संशोधक बुद्धीला जोड लागते ती उभारीची. त्यामुळेच आजचा वेदांत उद्याचा संशोधक नक्कीच बनणार. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. हातची सत्ता गेल्याने भाजप पाण्याबाहेर फेकल्या गेलेल्या माशासारखा तडपडतोय, म्हणूनच भाजपाची टीका आम्ही सकारात्मक पद्धतीनं घेतो असं प्रतिपादन दादा भुसे यांनी केलंय. अशोक चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्या इतपत मी मोठा नेता नाही, कोणतंही सरकार हे लोकशाहीनुसारच चालतं एवढंच मी बोलू शकतो असे नमूद करताना राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. कृषी खातं हे माझ्यासाठी नवीन आहे, सध्या मी शिकतोय, सर्व शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच कृषी खात्याचा कारभार सांभाळणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तो घटनेवरच चालतो, आपला देश घटनेवर चालतो. सामान्य झोपडीतल्या कार्यकर्त्याच्या पासून तर माननीय राष्ट्रपती महोदयांच्या पर्यंत आपण सर्वजण घटनेच्या चौकटीत चालतो. जगावेगळी काय गोष्ट आहे? आणि आम्ही घटनेत चालणार. आता आम्ही लहानपणी शाळेमध्ये शपथ घेतो भारत माझा देश आहे, त्याला काय म्हणायचं आपण? नाही, यांनी शपथ घेतली भारत माझा देश आहे. एक कॉमन मिनिमम कार्यक्रम जो तयार केला जातो की बाबा आपल्याला ह्या पद्धतीने विकासाच्या बाबतीत आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, त्याच्यामध्ये जर एखादं काय शब्द असेल तर फक्त त्या शब्दावरच आपण बोट ठेवणार आहोत का? मला माहीत नाही लिहून दिलेलं आहे किंवा नाही, पण मी एक बोलतो की घटनेच्या चौकटीत तर प्रत्येकाने वागणं अपेक्षितच आहे. आता आम्ही रस्त्याने चालताना डाव्या हाताने चालावं? मी असं म्हणू शकतो की नाही मला कायदा माहीत नव्हता, मी उजव्या हाताने चालत होतो, अपेक्षित आहे. परंतु जेव्हा कॉमन मिनिमम कार्यक्रम, आता हे सगळ्या जगाला महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, RPI असेल, MIM असेल, प्रत्येक पक्षाचं काय काय विचारधारा आहे, त्यांची कार्यपद्धती आहे. आता जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन विचारांचे पक्ष एकत्रित आले तर साहजिक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जो कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरला असा दिशेने आपल्याला जायचं आहे, ठरला असेल. सर तुम्हाला पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात 101 सुवासिनींच्या हस्ते गणेशोत्सव साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी आर्य आंबेकराची गायन सेवा. पुण्यातील भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन. आणि 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची किमया, तांदळाच्या 1.5 लाख दाण्यांवर रामनाम. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.